आष्टी तालुक्यातील केरूळ येथील आंधळे वस्ती रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. येण्या जाण्यासाठी येथील लोकांना खूप त्रास होत आहे. एकूण 2 किलोमीटरचा रस्ता पावसाने खराब झाला असून तात्काळ प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी या बाबींचा विचार करून रस्ता तयार करावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिलाय. यावेळी आजीनाथ आंधळे, गणेश गर्जे, ज्ञानेश्वर आंधळे, आंधळे विश्वनाथन आदी शेतकरी उपस्थित होते. तेजवार्ता प्रतिनिधी शेख साजिद, केरूळ, आष्टी. बैलगाडीची अशी परिस्थिती होती की बैलगाडी जर एका ताकावर एवढी कलटी मारती तर मोटरसायकल वाल्यानी आणि फोर व्हीलर वाल्यानी कसं चालवित. आज केरूळ ग्रामपंचायत मध्ये एक वस्ती आहे, आंधळी वस्ती. त्या वस्तीवरले इतकी परिस्थिती बिकट आहे. तेथील जनता, लोक प्रशासन काय केलं, कोणी काय केलं हे तुम्हाला समोरसमोर सांगत आहेत. शिकून तुम्ही येऊन बघा, ते चार घर आता 2 वर्ष झाले आलेले. 2 किलोमीटर लांबणी झाली, 3 पिढ्या झाल्या. आता जवळ जवळ 70 घर आहेत. ते चारच घर आहेत, त्याला 2 किलोमीटर डांबरी झाली. 4 घर ते 2 वर्ष झाले आलेले आणि हे 3 पिढ्या आता तरी रस्ता नाही. आणि आता कोण आलंय काय भाऊन टाकतो टाक्या. अरे लय मोठ नाही पाणी, येऊ दे. किती पाणी जाऊ एवढं नाही पाणी वाहत नाही. बोल ऐका. मला वाटतं आंधळे वस्ती एकच आहे का दोन आहेत. आंधळे वस्ती मस्त मोठी आहे, पण इथं रस्त्याच लय बेकार झाले. रात्रीचा अर्जंट तर दवाखान्यात काय एखादं पेशंट न्यायची म्हणलं नाही. माणसांना पाय पाय जावं लागतंय, दूध घालायला जाणारे येणारे इतके. सर्वांनी आमदार लेवल, ग्रामपंचायत लेवल, जिल्हा परिषद लेवल सगळ्याला सुचवलेलं होतं या रस्त्या पाऊस पडायच्या आधी, पण कोणी आमच्याकडे सगळे असे उडाउडीचे उत्तरं देत आमच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. आता ते पलीकडे कॅमेरा लावतो मी, तिकडे गाडी चाललेली आहे पलीकडे, डिलिव्हरीचं पेशंट आहे तिकडं. आणि इकडून आता म्हणजे गाडी एक किलोमीटर इथून पायी चालत जावं लागतं, प्रवास करावा लागतोय. अशी परिस्थिती, तरी प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावी. आम्ही 500 लोकसंख्या आहे, 25 वर्ष झालं आम्ही नुसतं मतदान करतो. आम्हाला फक्त मतदानापुरते बोल बोलते, मतदान सुद्धा आम्ही पायी जाऊन करतो. आतापर्यंत नाही आमदारांनी, नाही जिल्हा परिषद मेंबरनी, नाही सरपंचांनी कोणी ही ह्या रस्त्याची दखल घेतलेली नाही. आणि एवढी आज परिस्थिती बिकट आहे की विचारता सोय नाही. आमचे पेशंट न्यायचं म्हणलं तर 1-1.5 किलोमीटर आम्हाला उचलून न्यावं लागतं. आमची हात जोडून पाया पडून विनंती आहे प्रशासनाला की याची दखल घ्यावा. इथं 500 लोकसंख्या असून सुद्धा रस्ता नाही. एक वस्ती असली तरी तिथं रस्ता आहे, आणि आमची 500 लोकसंख्या असून आम्हाला का रस्ता नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावं. ही केरूळ ग्रामपंचायत मधील 500 लोकसंख्येची वस्ती आहे. वस्तीवरील मतदान 250 ते 300 मतदान आहे. एवढे मतदान असून आम्ही, आमच्या वस्तीवरले मेंबर आहे, मेंबरने पण वरती सांगितलं, पण कोणी दक्षता घेतली नाही. आम्हाला फक्त उत्तर करून घेऊ असे उत्तर आले, पण काही कामाचा पुढं विचार दिसला नाही. आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे, जर का कोणी अर्जंट पेशंट असेल तर त्या पेशंटला इथून पायी पायी जाता येत नाही. मग ते पेशंट गाडीवर न्यायचं का काय न्यायचं, फोर व्हीलर वस्तू कोणती येतच नाही. आणि सकाळी संध्याकाळी उशिरा येणाऱ्याला, सकाळी दूध घालायला जाणाऱ्याला
अशी परिस्थिती आहे की त्यांना इथून चालता येत नाही. ते दूध घेऊन जायचं कसं? आम्हाला इथून गाव जवळजवळ 5 किलोमीटर आहे, त्यातला 1.5 किलोमीटरचा हा रस्ता आहे, या रस्त्याने पायी पण चालता येत नाही. तर त्याची प्रशासनाने दक्षता घ्यावा एवढीच विनंती आहे. त्यासाठी रस्ता खराब असल्यामुळं गावात जाता येत नाही. तर हे दुकानदार आहेत की एका हाताने अपंग आहेत, आम्हाला इथं सामान आणून पोहोच करतात, पण त्यांना त्यांची परिस्थिती विचारा की ते सामान कसं आणतात. इथून सामान आणायचं रस्ता झाला नाही, कारण समजा चुको झाला त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट त्याच्यात फसवते. आणि जर एखादं पेशंट काही असलं तर जायचा विषयच येत नाही. पेशंट जरी गेला तरी चालन, पण इथं रस्ता नसल्यामुळे इतकं अवघड झालं वस्तीच ठिकाणी. सामान येत नाही, एखादा अर्जंट पेशंट असलं तर जाऊ शकत नाही, टमटम येत नाही. आणि तिकून माणूस जर आलं तर पाय पाय आलं तरी माणूस त्याच्यात फसत आहे. पाय पाय सुद्धा येत नाही, बारकाल्या पोरायला येता येत नाही, काय नाही. आणि किराणा सामान आणलं तरी बी खांदे घेऊन इकडे यावं लागतं. लोकसंख्या पुढवरती जर दक्षता नाही दिली आम्हाला, एवढी आमची परिस्थिती बिकट असताना आमच्याकडे जर लक्ष जर नाही दिलं, तर आमचे 500 मतदान आहे, त्या मतदानापैकी एक सुद्धा जण मतदान करणार नाही तुम्हाला. सरपंचाला नाही, आमदाराला नाही, कुणालाच नाही डायरेक्ट. कारण आमची अवस्था काय झाली, दवाखान्यात माणूस जायचं म्हणलं तरी दवाखान्यात माणसाला जाता येत नाही. काय मतदान काय करायचं, की पेशंट चालेल गाडीवर पडले तर काय करायचं. जर लक्ष जर नाही द्यायचं म्हणलं तर कुणी लक्ष द्यायचं इथं. आज आष्टी तालुक्यातील सांगली पाटीलचा न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे यंदाचा 18वा दीपोत्सव. सालाप्रमाणे याही वर्षी आपली दीपावली जास्तीत जास्त आनंददायी व्हावी व दीपावलीचा मंगलमय आनंददायी प्रकाशमय पर्वाचा सोहळा तेजवार्ता सोबत साजरा व्हावा यासाठी साहित्याची मेजवानी घेऊन आपल्या सेवेत येत आहे तेजवार्ता दीपोत्सव 2021. आजच आपली जाहिरात बुक करा. तेजवार्ता मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. तर विचार कसला करताय, लगेचच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा व आपली जाहिरात नोंद करा.